नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस मार्काची एक टेस्ट घेणार आहोत या पंचवीसपैकी तुमची किती उत्तरे बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील माझ्याबरोबर ही टेस्ट सोडवा ज्यावेळेस मी प्रश्न वाचेल आणि पर्याय सांगेल त्यावेळेस तुम्ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे सराव देखील होईल आणि तुम्हाला तुमचा स्कोअर देखील कळून येईल चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला त्यापूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साईड पर्याय क्रमांक दोन हायड्रोजन पर्याय क्रमांक तीन क्लोरोफोरोकार्बन आणि पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हायड्रोजन हा हरितग्रह वायू नाही बाकी सर्व म्हणजे वरील एक आणि पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हे हरितग्रह वायू आहेत फक्त हायड्रोजन हा हरित ग्रह वायू नाही प्रश्न क्रमांक दोन माहिती अधिकार अधिनियमन दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दहा दिवस पर्याय क्रमांक दोन पंधरा दिवस पर्याय क्रमांक तीन वीस दिवस आणि पर्याय क्रमांक चार आहे तीस दिवस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीस दिवस तीस दिवसाच्या माहिती देणे आवश्यक आहे माहिती अधिकार अधिनियमन दोन हजार पाचमधील तरतुदीनुसार प्रश्न क्रमांक तीन नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक दोन श्री राजेंद्र प्रसाद पर्याय क्रमांक तीन श्री सी डी देशमुख आणि पर्याय क्रमांक चार आहे के सी पंथ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्री पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते कारण देशाचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात सध्या नियोजन आयोगाची पुनर्रचना करून नीती आयोग स्थापन करण्यात आला आहे आणि या नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक चार चलनाच्या अभावामुळे काय वाढते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक आयात वाढते पर्याय क्रमांक दोन निर्यात वाढते पर्याय क्रमांक तीन बेरोजगारी वाढते आणि पर्याय क्रमांक चार आहे दोन राष्ट्रांमधील विश्वास वाढतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन निर्यात वाढते चलनाच्या अभावामुळे निर्यात वाढ प्रश्न क्रमांक पाच जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक पॅरिस पर्याय क्रमांक दोन जिनेवा पर्याय क्रमांक तीन न्यूयॉर्क आणि पर्याय क्रमांक चार आहे नवी दिल्ली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिनेवा जिनेवा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहा डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पोलिओ पर्याय क्रमांक दोन एड्स पर्याय क्रमांक तीन क्षयरोग आणि पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षयरोग यावर डॉट सी उपचार पद्धती वापरली जाते प्रश्न क्रमांक सात इंडियन इंडिपेंडेंस लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सुभाषचंद्र बोस पर्याय क्रमांक दोन रासबिहारी बोस पर्याय क्रमांक तीन श्यामकृष्ण वर्मा आणि पर्याय क्रमांक चार आहे लोकमान्य टिळक तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजबिहारी बोस यांनी इंडियने सॉरी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशांचा संयुक्त उपक्रम आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भारत व रशिया पर्याय क्रमांक दोन भारत व इस्रायल पर्याय क्रमांक तीन भारत व अमेरिका आणि पर्याय क्रमांक चार आहे रशिया व अमेरिका तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत व रशिया यांनी हे ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र निर्मिती केली आहे किंवा भारत व रशिया या दोन देशांचा संयुक्त उपक्रम आहे ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र प्रश्न क्रमांक नऊ रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला पर्याय आहेत पर्याय हे, क्रमांक एक बंगालची फाळणी पर्याय क्रमांक दोन असहकार आंदोलनामुळे पर्याय क्रमांक तीन जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि पर्याय क्रमांक चार आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जालियनवाला बाग हत्याकांड याच्या निषेधार्थ सर रवींद्रनाथ सॉरी रवींद्रनाथ टागोरांनी सर ही पदवी त्याग केली प्रश्न क्रमांक दहा एक भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहोसी पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॉर्नवालिस पर्याय क्रमांक तीन लॉर्ड मियो आणि पर्याय क्रमांक चार आहे लॉर्ड मिंटो तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॉर्नवालिस यांना भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा सन अठराशे नव्याण्णवमध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक के डी कुलकर्णी पर्याय क्रमांक दोन नारायण पोद्दार आणि पर्याय क्रमांक तीन आहे गंगाधर देशपांडे व पर्याय क्रमांक चार आहे सदाशिव नीलकंठ जोशी तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदाशिव नीलकंठ जोशी यांनी सन अठराशे नव्याण्णव मध्ये झालेल्या बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक बारा सन एकोणीसशे बत्तीसमध्ये पुणे करार कोणामध्ये झाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी व लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रानडे आणि पर्याय क्रमांक चार आहे एक, एक व दोन्ही तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सन एकोणीसशे बत्तीसमध्ये करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता प्रश्न क्रमांक तेरा भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि पर्याय क्रमांक तीन आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट व पर्याय क्रमांक चार आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान विलीन झाले होते प्रश्न क्रमांक चौदा थायलंड या देशाचे चलन कोणते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक डॉलर पर्याय क्रमांक दोन भट पर्याय क्रमांक तीन रूबल आणि पर्याय क्रमांक चार आहे दिनार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भट हे थायलंड या देशाचे चलन आहे प्रश्न क्रमांक पंधरा खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक बहिणाबाई चौधरी पर्याय क्रमांक दोन इंदिरा संत पर्याय क्रमांक तीन पद्मा गोळे आणि पर्याय क्रमांक चार आहे शांता शेळके तर ह्या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सोळा घाशीराम कोतवाल व सखाराम बायंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पु ल देशपांडे पर्याय क्रमांक दोन वी वा शिरवाडकर पर्याय क्रमांक तीन विजय तेंडुलकर आणि पर्याय क्रमांक चार आहे आचार्य सॉरी प्रल्हाद प्रल्हाद केशव आत्रे म्हणजेच आचार्य आत्रे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल व सकाराम भाईंडर या नाटकाचे नाटककार हे विजय तेंडुलकर आहेत प्रश्न क्रमांक सतरा खाजीर गंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बिहार पर्याय क्रमांक दोन आसाम पर्याय क्रमांक तीन मेघालय आणि पर्याय क्रमांक चार आहे पश्चिम बंगाल तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आसाम आसाम या राज्यामध्ये खाझीर गंगा राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक अठरा वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक तीन इकबाल आणि पर्याय क्रमांक चार आहे बंकिमचंद्र चॅटर्जी चटर्जी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिले आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक युनो पर्याय क्रमांक दोन हेग पर्याय क्रमांक तीन पॅरिस आणि पर्याय क्रमांक चार आहे जिनेवा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हेग हेग या ठिकाणी युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे प्रश्न क्रमांक वीस दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फेड्रिक पर्याय क्रमांक दोन अलेक्झांडर पुष्किन पर्याय क्रमांक दोन डलहोसी आणि पर्याय क्रमांक चार आहे कार्ल मार्क्स तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक एकवीस पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक इसवी सन एकोणीसशे चौदा पर्याय क्रमांक दोन इसवी सन एकोणीसशे सोळा पर्याय क्रमांक तीन इसवी सन एकोणीसशे तेरा आणि पर्याय क्रमांक चार आहे इसवी सन एकोणीसशे पंधरा तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एकोणीसशे चौदामध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले प्रश्न क्रमांक बावीस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस असतो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस डिसेंबर पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीस ऑगस्ट आणि पर्याय क्रमांक चार आहे अठ्ठावीस जून तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक परिशिष्टे पर्याय क्रमांक दोन प्रास्तावना पर्याय क्रमांक तीन उद्दिष्टे आणि पर्याय क्रमांक चार आहे लोकशाही तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रस्तावना भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना होय प्रश्न क्रमांक चोवीस संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा अधिकार पर्याय क्रमांक दोन स्वातंत्र्याचा अधिकार पर्याय क्रमांक तीन पिळवणूक विरुद्धचा अधिकार आणि पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वातंत्र्याचा अधिकार हा संघटना तयार करणे आहे संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पर्याय क्रमांक दोन प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पर्याय क्रमांक तीन नेमणूक पद्धतीने आणि पर्याय क्रमांक चार आहे सर्वांच्या संमतीने तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक केली जाते या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील धन्यवाद